अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनवणे, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरात सुरू असलेल्या वाद्य आणि खाद्य महोत्सवाला महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी सदिच्छा भेट दिली। या ठिकाणी जे स्टॉल लागलेले आहेत ते औरंगाबाद, श्रीरामपूर, रावेर, जळगाव, भुसावळ इतकंच नव्हे तर राज्याच्या बाहेरून देखील स्टॉल या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत। हे आपल्या महोत्सवाचं खऱ्या अर्थानं यश आहे। आणि हे सगळं चळवळ सांभाळत असताना आदरणीय भाऊंची आपल्याला अनमोल अशी साथ लाभत असते, कारण त्यांच्या पाठिंब्याने आणि मार्गदर्शनामुळे आपण वाटचाल करीत आहोत। आनंद यात्री परिवार एक स्वप्न घेऊन ही चळवळ उजळण्याचा प्रयत्न करीत असते। आपल्या जामनेर शहराला लाभलेली सांस्कृतिक चळवळ पुन्हा एकदा जिवंत व्हावी, रुजावी आणि बहरावी यासाठी आनंद यात्री परिवार आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली मार्गक्रमण करत आहेत। हा खूप मोठा प्रवास आपल्याला करायचा आहे आणि भाऊंची खंबीर साथ आपल्या पाठीशी आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये आपलं शहर हे सांस्कृतिक चळवळमध्ये आमूलाग्र असं शहर असेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। आदरणीय भाऊंचं सस्नेह स्वागत आपण करूया। मी विनंती करतो आमच्या परिवाराचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर अमोल शेठ सर, आदरणीय सचिव सुहास भाऊ चौधरी, आपण आदरणीय भाऊंचं आपल्या परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करूया। त्याचप्रमाणे आदरणीय काकूंचं देखील आपण संयुक्त स्वागत करणार आहोत। मी विनंती करतो त्यांनी आपला हा सन्मान स्वीकारावा आणि आपलं मार्गदर्शन प्रेरणा कायमच ठेवावी। आदरणीय गिरीश भाऊ महाजन, आदरणीय साधना काकू महाजन यांचं स्वागत आपण या ठिकाणी केलेलं आहे। मी यानंतर आदरणीय भाऊंना विनंती करतो की त्यांनी आमच्याशी संवाद साधावं, आम्हाला शुभेच्छा द्याव्यात, मार्गदर्शन करावं। ऐकूया आदरणीय गिरीश भाऊ महाजन। आनंद यात्री परिवार, माझा जरा विधानसभेत ओरडून ओरडून आवाज बसलेला आहे। तुम्ही बघताय दररोज टी व्हीवर कसं चाललं आहे, काय चाललं आहे। आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आज जामनेर शहरामध्ये अतिशय अनोखा असा कार्यक्रम, खाद्य आणि वाद्य। वाद्य आम्ही ऐकलं, खाद्य तुम्ही आम्हाला काही दिलंच नाही अजून। खरं म्हणजे खाद्य आधी व्हायला पाहिजे होतं। मला ज्यावेळेला दुपारी सर्व पदाधिकारी भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं की बाबा असा असा कार्यक्रम आहे, तुम्ही या। मला वाटतं छोटा मोठा कार्यक्रम असेल, दोन तीन वडे भजी जिलेबीचे स्टॉल असतील, आणि म्हणून मी टाळत होतो खरं म्हणजे। कारण मी आजच सकाळी मुंबईला आलो, जो 35 दिवसांनी मी गावात आलो। गोव्याला होतो 20 दिवस, उत्तर प्रदेशमध्ये होतो 15 दिवस प्रचाराला, 3 तारखेपासून अधिवेशनात होतो। आजच आलो सकाळी आणि पुन्हा दुपारी मला फोन आला की मुंबईला निघा, उद्या अर्जंट एक मीटिंग आहे। तर म्हणून मी यांना म्हटलं मला काही जमणार नाही, पण खूप यांनी पाठपुरावा केला आणि मी या ठिकाणी आलो। तेव्हा मला कळालं की एवढा मोठा, म्हणजे मला वाटतं शेवळ्या यात्रेतच आलो आहे की काय। गेल्या 2-3 वर्ष शेवळ्या यात्राही भरली नाही आपली, आणि इथेच ही मिनी शेंगोळा यात्रा भरलेली मला या ठिकाणी बघायला मिळालं। आणि खरं एक गावातील लोकांना कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्षामध्ये कुठे बाहेर पडता झालं नाही, कुठे असा मुलांना असे झोके कुठल्या अशा इव्हेंटमध्ये भाग घेता आला नाही, सहभागी होता आलं नाही। आमच्या विशेष करून मुलींना भगिनींना कुठेही बाहेर पडता येत नव्हतं। आणि त्यानंतर आपण आपल्या या शहरामध्ये अतिशय चांगला असा एक कार्यक्रम की ज्यातून सर्वांना आपल्याला विरंगुळा होईल असा एक कार्यक्रम आपण आयोजित केला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे खरं म्हणजे मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो। जामनेर शहर तसं तुम्ही बघतायत सुंदर शहर, स्वच्छ शहर करण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न या ठिकाणी चाललेले आहेत। यावेळेला मी नव्हतो त्या दिवशी, मी उत्तर प्रदेशमध्ये होतो, पण आषाढी शिवरात्रीला मी विसरायला लागलो नाही। शिवरात्रीला सोनबर्डीवर मला वाटतं उच्चांक झाला गर्दीचा, सगळ्या जिल्हाभरातून लोक त्या ठिकाणी आलेत। सुंदर गार्डन आपण त्या ठिकाणी केलं, सुंदर मंदिर त्या ठिकाणी केलेलं आहे, आणि त्यावेळेला लोक इतक्या मोठ्या संख्येने बाहेर पडले आणि त्यानंतर आज या ठिकाणी बाहेर पडले। आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे शहर
सुंदर बनवायचं, चांगलं करायचं, स्वच्छ ठेवायचं, आमचा सतत प्रयत्न या ठिकाणी नगराध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो. यांनी मला जेव्हा म्हटलं गिरीश भाऊ आणि इकडे काकू, मला हे समजलंच नाही. इकडे ताई नाही, वहिनी नाही, इकडे काय भोपाक म्हणजे तू काकू सारखे दिसतोय आणि मी भाऊ सारखा दिसतोय. आता तिथं गमतीचा भाग जरी सोडला, आपण जामनेर शहर सुंदर करण्याच्या दृष्टीने, स्वच्छ करण्याच्या दृष्टीने, खरं म्हणजे आता इथले जे महत्त्वाचे प्रश्न होते, आपण सगळे कॉलन्यामध्ये राहत असाल, गावात राहत असाल, पण रस्ते असतील, अंडरग्राऊंड गटारी असतील, सगळ्यात महत्त्वाचं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. पूर्वी महिन्यातून 2-3 वेळा पाणी यायचं, आता एकदम बिस्लरी वॉटर आपल्याला मुबलक दररोज, म्हणजे एका दिवसाआड 2 दिवसाआड आपण म्हणाल तसं त्या ठिकाणी मिळतं आहे. आता बिना मोटरने पोहोचते दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर पाणी जातं आहे. या सगळ्या सुविधा आपण या ठिकाणी केल्यात आणि त्यामुळे जामनेर शहरामध्ये प्लॉटचे भाव आहे. तुम्हाला 4-5 जिल्ह्यामध्ये असतील, 4-5 जिल्ह्यात तेवढे जामनेर शहरामध्ये या तालुक्याच्या ठिकाणी इतके महाग प्लॉट झालेले आहेत, इतके भाव वाढलेले आहेत. त्याचं कारण हेच आहे की या ठिकाणी चांगलं मार्केट तयार झालेलं आहे, पाण्याची व्यवस्था आहे, गटारीची व्यवस्था आहे, रस्त्यांची व्यवस्था आहे, सगळ्या सोयीसुविधा, शिक्षणाच्या व्यवस्था चांगल्या होत आहेत आणि म्हणून ते शहर अधिकाधिक सुंदर करण्याच्या दृष्टीने आपला प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे. त्यात आपला सर्वांचा सहयोग मोठा या ठिकाणी आहे. जास्त वेळ मी आपला घेणार नाही, मला पुन्हा मुंबईला जायचं आहे, ट्रेन आहे माझी. या निमित्ताने आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप खरं शुभेच्छा देतो. असेच कार्यक्रम आपण पुन्हा पुन्हा करावेत. जामनेरकरांना सांस्कृतिकदृष्ट्यासुद्धा खूप आपण मागे गेलेलो आहोत. पूर्वी लोकहितारी मंडळ वगैरे होतं आमचं, त्यावेळेला मी त्याचा अध्यक्ष होतो, पण आता बरेच वर्ष झाले तेही बंद झालेलं आहे, पण आपण हा वारसा पुढे चालवला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो. त्याचबरोबर सर्वांना एक आग्रहाचं आमंत्रण, 20 मार्चला आमची कन्या लहान मुलगी श्रेया हिचा विवाह आयोजित केलेला आहे. आपल्याला माहिती आहे हिवरखेडा रोड जळगाव रोडवरून सरळ जाता येतं, आनंदनगरवरून सरळ जाता येतं. 20 मार्चला संध्याकाळी 7 वाजता हा विवाह संपन्न होणार आहे आणि दिवसभर सकाळी 10 वाजेपासून भोजनाची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे. भोजन आहे, आपण सर्वजण आमंत्रित आहात. आपल्या सर्वांच्या घरी पत्रिका येईल, तालुक्यातल्या प्रत्येक घरी जवळपास 1 लाखाच्यावर पत्रिका आपण देत आहोत. अजून जामनेर शहरातल्या राहिले आहेत, खेड्यावरती दिलेले आहेत, पण आपल्याला सर्वांना मी पुन्हा विनंती करेल की आपण सर्वजण या विवाहासाठी आमंत्रित आहात. आपण सर्वांनी विवाहाला येऊन आमची कन्या श्रेया तिला शुभाशीर्वाद द्यावेत, वधूवरांना शुभेच्छा द्याव्यात, एवढीच विनंती आपल्याला या प्रसंगी करतो. पुन्हा आपण सर्व आनंद यात्री परिवार यातले आपले सर्व सदस्य, सर्व पदाधिकारी यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.